राज्यसभेचे सदस्य खासदार संजय राऊत यांनी जो अवमान केला तो अवमान केवळ विधिमंडळाचाच नाही, विधिमंडळामध्ये बसणाऱ्या सर्व सन्माननीय आमदारांचा आणि सरकारचा देखील अपमान आहे. लोक संविधानाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं विधिमंडळामध्ये सदस्य निवडून येतात, त्यांचा सन्मान राखणं केवळ सदस्यांचंच नाही तर सर्व जनतेचं देखील नैतिक कर्तव्य असतं. खासदार संजय राऊत यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने ज्या सभागृहामध्ये उद्धव ठाकरे साहेब देखील बसतात, शरद पवार मागे बसले होते, त्या सभागृहाचे सदस्य होते, अशा विधिमंडळाला चोर मंडळ म्हणून लोकशाहीचा आणि संविधानाचा उपमर्द ज्यांनी केला. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. त्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. नेत्यांनी अत्यंत जबाबदारीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे ही जाणीव संजय राऊत सारख्या एका जबाबदार नेत्याला, लोकप्रतिनिधीला याची जाणीव नाही, याचा मला मोठा खेद वाटतो. आणि त्याच्यामुळे पीपल्स रिपब्लिक पक्षाच्या वतीनं संजय राऊत यांनी ज्या विधिमंडळाला चोर मंडळ म्हटलं त्याचा मी निषेध करतो. त्याच्यावर योग्य प्रकारची कारवाई विधिमंडळात केलीच पाहिजे, आणि ज्या संसदेमध्ये ते आहेत त्या संसदेने देखील याची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा एक भाग झाला. आणि यापुढे सर्वच लोकांनी अत्यंत जबाबदारीनं वागणं अत्यंत आवश्यक आहे. आज हाऊसमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. चैत्यभूमीच्या शेजारी जी इंदू मिलची जागा आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक निर्माण करण्याचं महाराष्ट्र सरकारने निश्चय केलेलं आहे. आणि आज हाऊसमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली की जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलच्या 12.5 एकर जागेवर निर्माण करण्याची घोषणा जी केलेली आहे त्याचा मी अभिनंदन करतो. आणि अभिनंदन करत असतानाच माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे इंदू मिलच्या जागेवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा जी घोषणा केली त्याबद्दल आम्ही एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो. आणि हे स्मारक जे आहे खूप वर्षापासून प्रलंबित आहे, इतके सरकार आले त्यांनी गेली, पण खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदेचं सरकार आल्यापासून त्यांनी जे लक्ष इंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात लक्ष घातलेलं आहे आणि पुढाकार घेतलेला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. परंतु लवकरात लवकर हे स्मारकाचं काम झालं पाहिजे, संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं हे स्मारक, जगाला दिशा देणारं प्रेरणा देणारं स्मारक लवकरात लवकर निर्माण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा लवकरात लवकर महाराष्ट्राचं सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पूर्ण करतील असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. जय भीम. सर, ज्या प्रकारे संजय राऊतांवरती आक्रमण केली जाणार आहे त्याचप्रमाणे पवार आणि यांच्या अंबादास दानवेंवरती सुद्धा कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेमध्ये करणार, महाराष्ट्र द्रोही बोलल्यावर कसं आहे ते महाराष्ट्र द्रोह अजितदादा पवारांनी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांच्या वतीने जो चहापाण्याचा कार्यक्रम असतो ही परंपरा आहे. आणि त्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला सर्व सन्माननीय सदस्यांना आमंत्रित केलं जातं. परंपरेप्रमाणे विरोधी पक्षांनी अजितदादाच्या नेतृत्वात बहिष्कार घातला चहापाण्यावर, इतपत ठीक आहे, सुरुवात चालतच आलेलं आहे. सरकारच्या प्रति नाराजी व्यक्त करणं, बहिष्कार टाकणं, चहापाण्याला न जाणं ही सतत चालतच असतं. पण महाराष्ट्रात जोही सरकार असल्यामुळे आम्ही जात असं म्हणणं
हे महाराष्ट्राचा मोठा अपमान आहे आणि सरकारचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे. अजितदादासारख्या जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करावं ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जी मोठे नेते असतात, मोठे मान्यवर नेते असतात, त्यांनी शब्दांचा वापर देखील ते जपून करायला पाहिजे. महाराष्ट्रात द्रोह म्हणजे काय? सरकार महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेनेच सरकारला निवडून दिलं, म्हणजे महाराष्ट्राची जनता जरी महाराष्ट्रद्रोही आहे का? जनता आमची नाही आहे. ज्या जनतेनी एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सत्ता दिली त्यांना महाराष्ट्रद्रोही म्हणणं हे कितपत उचित आहे. म्हणून अजितदादांना देखील आमचं सांगणं आहे, प्रामाणिकपणे सांगणं आहे, नम्रपणे सांगणं आहे की दादा आपण ज्येष्ठ नेते आहात, महाराष्ट्राचे नेते आहात, आपल्या शब्दाला मोठी किंमत आहे, तेव्हा आपण देखील अशा प्रकारचे शब्द वापरून महाराष्ट्राचा अपमान कृपा करी करू नये अशी आमची सहज भावना आहे. धन्यवाद. जय भीम. लाल मातीतली कुस्ती म्हणजे